इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. ते ट्विट आपण बघूया. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही, अशा पद्धतीचं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. अशोक चव्हाण यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते ट्विट पाहूयात. त्यांचा गल्ली ते दिल्लीपर्यंतचा संघर्षमय आणि प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिलं नाही. अभ्यासू आणि कुशाग्र बुद्धिमत्ता, फरडे वक्तृत्व तसंच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होतं. त्यातून त्यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्यांचं निधन महाराष्ट्राची मोठी हानी आहे, असं अशोक चव्हाणांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलंय. तिकडे मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला, अशी श्रद्धांजली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्पण केली आहे. आपल्या शोक संदेशात ते काय म्हणतात पाहूयात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी सरांची ओळख. शिवसेना पक्षस्थापनेपासून संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यात. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय आणि संस्मरणीय राहिली आहे. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. सामान्य कुटुंबातून आलेल्या सरांची स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत प्रवास झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातली अभ्यासू अशी त्यांची ओळख होती. अनेक मराठी तरुणांना उद्योग क्षेत्रातल्या संधीसाठी त्यांनी प्रशिक्षित केलं. महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं नेहमीच स्मरणात राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.